रिओ ऑलिम्पिक मध्ये आतापर्यंत भारताच्या पदरात निराशाच पडली आहे, पण एक अजूनही आशेचा किरण भारतासाठी जिवंत आहे आणि तोही एका मराठमोळ्या रूपानं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या ललिता बाबरनं रिओ ऑलिम्पिक मध्ये 3000 मीटर स्टिपल चेस मध्ये या क्रीडा प्रकारामध्ये तिनं फायनल फेरी गाठली आहे. ललिताची आज फायनल आहे, त्यामुळे तिच्या गावी उत्सुकतेचं वातावरण आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ललितानं फायनल गाठली. स्टिपल चेस या क्रीडा प्रकारामध्ये फायनल गाठणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. त्यामुळे तमाम भारतीयांच्या ललिताकडून अपेक्षा आहेत. आज ललिता फायनल जिंकून भारताचं रिओ ऑलिम्पिकमध्ये खातं उघडेल अशी आशा देशभरातून व्यक्त होतीये. सुवर्ण पदक घेऊनच यावं ललितानं. अशी ललितांची काटक बी आहे ना अख्ख्या महाराष्ट्राला भारताला माहित सुद्धा झालंय ललिता बाबर काटक आहे. इथून आतापर्यंत ऑलिम्पिक पर्यंत गेली तिने आतापर्यंत जसं स्कोअर करत गेली तसं ऑलिम्पिक मध्ये भारताला एक सुवर्ण पदक तिनं आणावं अशी आमची इच्छा आहे. या ललिताचा फार मोठा अभिमान आहे की तिनं अंतिम स्पर्धेमध्ये फार सुंदर अशी कामगिरी केलेली आहे. 9:19 ही तिनं राष्ट्रीय विक्रम केलेला आहे आणि या राष्ट्रीय विक्रमाबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने तिचं हार्दिक अभिनंदन करतो. ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी सर्व मानदेशाच्या वतीनं तिला शुभेच्छा देतो. ललितानं सुवर्णपदक जिंकून 15 ऑगस्ट या दिवशी संपूर्ण मानदेशाला फार मोठी भेट द्यावी अशी सर्वांच्या वतीनं विनंती करतो.